झुंडशाहीच्या पुढे नमतं घेऊन बॅकडोर एंट्रीने जे आहे लाखो दाखले देण्याचं काम सुरू आहे. आणि त्याच्या त्यांच्या एवढा ज्ञानी जो आहे ह्या हिंदुस्थानात दुसरं कोणी आहे का? आणि ताकद पण खूप आहे ना. 3 कोटी लोक मराठा ते मुंबईत आणणार होते. त्यांची हिंमत असेल ना तर त्यांनी मंडल आयोगाच्या विरुद्ध जे आहे आवाज द्यावा आणि त्याच्याविरुद्ध कारवाई करावी. न्यायिक लढाईला सुरुवात झालेली आहे. जो जी आर काढण्यात आलेला होता त्याच्या विरोधात परवाच तारीख सुद्धा मिळाली असं कळत आहे. काय सांगा? नाही आता आम्ही तर पहिल्यापासून मी सांगतोच आहे की असं आहे ना की OBC वर जर अन्याय होत असेल आणि तो होतो आहे, स्पष्टपणे दिसतं आहे की आमचं आरक्षण संपुष्टात येत आहे आता. कारण त्याच्यामध्ये संपूर्ण मराठा समाज हा कुणबी दाखले देऊन घुसवण्यात आलेला आहे बॅकडोर एंट्रीने. आमचं म्हणणं होतं की मराठा समाजाला आरक्षण द्या, ते वेगळं द्या. त्याच्यासाठी तुम्ही आयोगाची स्थापना का केलं आहे, काम सुरू झालेलं आहे, ते क्युरेटिव्ह पिटिशन करतात ते द्या. परंतु जे आहे झुंडशाहीच्या पुढे नमतं घेऊन बॅकडोर एंट्रीने जे आहे लाखो दाखले देण्याचं काम सुरू आहे. परत त्यांचे सगळे सोयरीने अमक आणि तमक, त्याच्यामुळे OBC भटक्या विमुक्त यांचं आरक्षण संपुष्टात येत आहे. मग आम्हाला दुसरा पर्याय काय? पर्याय हाच आहे की वेगवेगळे आमदारांपासून मंत्र्यांपर्यंत कैफियत मांडणं, कोर्टात जाऊन आमची कैफियत सादर करणं, लोकांची जागृती करत रॅलीज आणि जे काही मोर्चे काढून आक्रोश जो आहे तो मांडणं, लोकशाही ने जे काही आम्हाला अधिकार दिले आमच्यावरच्या ह्या होत असणाऱ्या या संकटाच्या विरुद्ध लढण्यासाठी, ते सगळे आयुधं आम्ही वापरतो ते वापरणार, त्याप्रमाणे आम्ही गेलो कोर्टामध्ये. पण जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आंदोलन उपोषणचा इशारा दिलेला आहे, सरकार कुठेतरी ते ठीक आहे. आता त्यांचं काय, आता ताबडतोब आमचे काय काही सचिव असतील, मध्यस्थ असतील, मंत्री असतील, ताबडतोब जातील, तर गाड्या बिड्या तयार होत असतील, इमिजिएट जातील, त्याची काय काळजी करू नका तुम्ही. तिकडे ताबडतोब जाणार आणि काही GR काढायचे असतील ना ते पण फटाफट निघतील. मुख्यमंत्र्यांनी सगळं केल्यानंतर म्हणलं द्या ना, त्यांनी द्यायलाच पाहिजे आव्हान काय. आणि त्याच्या त्यांच्या एवढा ज्ञानी जो आहे ह्या हिंदुस्थानात दुसरं कोणी आहे का? आणि ताकद पण खूप आहे ना. 3 कोटी लोक मराठा ते मुंबईत आणणार होते, ते बघितलं सगळ्यांनी 3 कोटी किती आहे तिकडे त्या वाशीला सुद्धा. म्हणजे ज्याला लाख म्हणजे समजत नाही आणि कोटी म्हणजे समजत नाही अशी माणसं जे आहे मंडल आयोगाला देशामध्ये विरोध करणार आहे, त्यांनी ते अवश्य करावं. त्यांची हिंमत असेल ना तर त्यांनी मंडल आयोगाच्या विरुद्ध जे आहे आवाज द्यावा आणि त्याच्याविरुद्ध कारवाई करावी. आणि मंडल आयोगाला जो आहे हा संपवण्याचं काम त्यांनी करून दाखवा, त्याची हिंमत असेल तर. माझं चॅलेंज आव्हान आहे त्यांना.